दशांश वर्गमूल स्क्वेअर रूट्स ऑफ डेसिमल्स। नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण शिकू दशांश संख्येचे वर्गमूळ। चला विशाल काय करतोय ते पाहूया। विशालचा चेंडू गच्चीवर गेला आहे। तो परत आणण्यासाठी त्याने भिंतीवरून अशा प्रकारे शिडी ठेवली आहे। छप्परची उंची 5.5 मीटर आणि शिडीची लांबी 7.3 मीटर आहे। विशालने शिडी भिंतीपासून किती दूर ठेवली आहे ते सांगू शकता का? जर आपण आकृती काळजीपूर्वक पाहिली तर आपल्याला दिसेल की इथे एक योग्य त्रिकोण तयार झाला आहे, तर त्याला त्रिकोण ABC असे नाव द्या। इथे AB छप्परची उंची आहे, कोन B हा एक कोन आहे आणि AC शिडीची लांबी आहे। आपल्याला इथे BC ची लांबी शोधायची आहे, जी ह्या त्रिकोणाचा पाया आहे। समजा त्याचे मूल्य x आहे। आपण x चे मूल्य कसे शोधायचे? पायथागोरस प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग हा बेस आणि लंबांच्या वर्गाच्या बेरजे इतकीच आहे। समकोन त्रिकोण ABC साठी आपण लिहू शकतो, आपण हे असे लिहू शकतो, सर्वांचे मूल्य टाकल्यास आपल्याला मिळेल x^2 = 23.04। पण आपल्याला x चे मूल्य शोधावे लागेल, त्यासाठी आपल्याला 23.04 या संख्येचे वर्गमूळ शोधायचे आहे। आपण हे भागफळ क्रियेने करू। हे एक भाज्य आहे, इथे आपण भाजक लिहू आणि इथे भागाकार लिहिला जाईल। या पद्धतीने प्राप्त केलेला भाग हा या संख्येचा वर्गमूळ असेल। सर्वप्रथम आपण संख्या 23.04 वर खूण करूया। येथे दोन भाग आहेत, एका भागाची संपूर्ण संख्या आहे आणि दुसऱ्या दशकात दशांश आहे। या दोन भागांमध्ये आपण बार वेगवेगळ्या प्रकारे लावू शकतो। संपूर्ण संख्येने अंकांसह प्रारंभ करून आपण त्यांना डाव्या बाजूला अंकांसह जोडतो आणि त्यास बारवर ठेवतो। येथे एकाच वेळी 23 लागतात। दशांश संख्येमध्ये बार जोडणे प्रारंभ करण्यासाठी आपण दशांशासह प्रारंभ करू आणि अंकांची जोडी उजव्या बाजूला ठेवू। जर दशांशानंतर अंकांची एक विषम संख्या असेल तर शेवटी आपण शिल्लक पुढे 0 लिहून जोडतो। लक्षात घ्या की दशांश संख्येच्या शेवटच्या 0 अंकानंतर 0 जोडल्याने संख्येचे मूल्य बदलत नाही। पुढील चरणात बार येथे ठेवल्यानंतर त्याला सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सापडेल, ज्याचा वर्ग डावीकडील पट्टीच्या खाली असलेल्या संख्येच्या तुलनेत किंवा त्यापेक्षा लहान असेल, म्हणजेच ज्याचा वर्ग 23 तुलनेत किंवा त्यापेक्षा लहान असेल। 4 वर्ग 16 आहे, जो 23 लहान आहे आणि 5 वर्ग 25 आहे, जो 23 मोठा आहे। तर आपण क्रमांक 4 निवडू। प्राप्त केलेली संख्या 4 हा आपला विभाजक आणि ह्या अंकांच्या वर्गमूळचा पहिला अंक आहे, जो आपण भागामध्ये लिहू शकतो। सर्वात डावीकडील पट्टीच्या खाली असलेली संख्या 23 म्हणून ओळखणे आणि त्याखाली 16 लिहिणे आपल्याला उर्वरित स्मरणात सापडेल। येथे प्राप्त शिल्लक 7 आहे। आपल्या मूळ संख्येमधील सर्व पूर्ण संख्या संपुष्टात आल्या आहेत आणि दशांश संख्या शिल्लक आहेत। तर आम्ही भागामध्ये दशांश जोडू, तर शिल्लक नंतर पुढील जोडीची संख्या लिहू। ती संख्या येथे 0.4 आहे आणि अशा प्रकारे आपली पुढील संयुक्त संख्या 704 आहे। आता नवीन भाजक पहिल्या भाजकातील युनिटसह संख्या 2 ने गुणाकार करा। प्राप्त केलेल्या संख्येच्या उजवीकडे रिकामी जागा ठेवून येथे लिहा। आता रिक्त जागा भरण्यासाठी तो भाविकातील दशांश नंतरचा पहिला अंक असेल असा सर्वात मोठा आकडा अंदाज करेल आणि जेव्हा नवीन विभाजक समान नवीन अंकांनी गुणाकार केला जातो तेव्हा प्राप्त उत्पादन गुणफळपेक्षा कमी किंवा त्यासारखे असेल। जसे आपला हा नवीन अंक 8 असेल,
8 भागाच्या दशांश नंतर लिहिले जाईल. यानंतर नवीन विभागीय क्रमांकाखाली 704 लिहिले जातील आणि त्यांना कमी केले जाईल. इथे उर्वरित शून्य मिळत आहे आणि मूळ अंकात कोणताही अंक शिल्लक नाही, म्हणून 23.04 या संख्येचे वर्गमूळ 4.8 असेल. इथे लक्षात घ्या की मूळ संख्येचे सर्व अंक विभाजित होईपर्यंत आपल्याला ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा चालू ठेवावी लागेल. उर्वरित शेवटी शून्य झाल्यास भाग दिलेल्या संख्येच्या वर्गमूळाच्या समान असेल. जर एखाद्या संख्येचा उर्वरित भाग शून्यावर आला नाही, तर ह्या क्रमांकाच्या शेवटी शून्यांची आणखी एक जोडी जोडून किंवा अन्यथा ह्या संख्येचा वर्गमूळाचा अंदाज घेऊन प्रक्रिया करावी लागेल. हे आपल्याला एक्स ची मूल्य 4.8 देते. याचा अर्थ असा आहे, विशालने शिडीला छप्परवर चढण्यासाठी भिंतीपासून 4.8 मीटर अंतरावर शिडी लावली आहे. या व्हिडिओ मध्ये दशांश संख्येचा वर्गमूळ शोधणे शिकलो. पुढील व्हिडिओ मध्ये आपण या गोष्टींशी संबंधित काही उदाहरणे पाहू. धन्यवाद.